लोकसभेच्या निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तसं तसं अनेक जण वेगवेगळ्या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी करतात. दक्षिण मुंबईच्या मतदारसंघासाठी मिलिंद देवरा यांनी मोर्चेबांधणी सुरू आहे, मात्र त्यांना मागील 2 टर्म खासदार राहिलेल्या अरविंद सावंत यांच्याशी टक्कर घ्यावी लागणार आहे. काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय पटलावर रंगू लागल्या, त्यामुळे दक्षिण मुंबई या मतदारसंघात आता नवी समीकरणं आकार घेऊ लागली आहेत. अगदी सुरुवातीपासून पाहिलं तर हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मुरली देवरांच्या प्रवेशानंतर म्हणजे 1984 नंतर इथं काँग्रेसचाच दबदबा राहिलाय. मुरली देवरा इथून तब्बल 4 वेळा खासदार म्हणून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेत. 1984 नंतर या मतदारसंघावर कुणाचा पगडा होता यावर एक नजर टाकूयात. 1984, 1989 आणि 1991 काँग्रेसचे मुरली देवरा या ठिकाणाहून खासदार होते. 1996 भाजपाच्या जयवंतीबेन मेहता या खासदार होत्या. 1998 पुन्हा काँग्रेसचे मुरली देवरा हे खासदार म्हणून निवडून आले. 1999 भाजपाच्या जयवंतीबेन मेहता खासदार झाल्या. 2004-2009 काँग्रेसचे मिलिंद देवरा या ठिकाणी खासदार होते आणि 2014-2019 शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत. काँग्रेस आणि भाजपामध्ये रस्सीखेच असलेला हा मतदारसंघ गेल्या 2 टर्ममध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांनी काबीज केलाय. या मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. 2019 विधानसभा निवडणुकांच्या निकालावर नजर टाकली तर भाजपाचे राहुल नार्वेकर हे कुलाब्यातून आमदार आहेत, काँग्रेसचे अमिन पटेल मुंबादेवीतून आमदार आहेत, भाजपाचे मंगलप्रभात लोढा मलबार हिल या ठिकाणाहून आमदार आहेत, शिवसेनेच्या यामिनी जाधव भायखळा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यात, ठाकरे गटाचे अजय चौधरी शिवडी येथील आमदार आहेत, तर ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे वरळी येथील आमदार आहेत. हे चित्र पाहिलं तर 6 पैकी 2 ठिकाणी ठाकरे गटाचे, 2 ठिकाणी भाजपाचे आणि एकेका ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेनेचं वर्चस्व दिसून येत आहे. यातले अमिन पटेल हे मिलिंद देवरांच्या जवळचे मानले जातात, परंतु त्यांच्या मतदारसंघातील कल पाहता देवरा जर शिवसेनेत जाणार असतील तर त्यांच्यासोबत ते जातील का याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मतदारसंघात देवरा घराण्याबाबत सॉफ्ट कॉर्नर असला तरी काँग्रेसला हात जोडून देवरा जरी शिवसेनेत जाणार असतील तरी महायुतीनंही ती जागा अजून शिवसेनेला सोडली नसल्यानं तिथं ही धुसफूस बघायला मिळू शकते. गुजराती बहुल परिसर असल्यानं या मतदारसंघावर भाजपाची ही दावेदारी आहे, किंबहुना भाजपाकडून मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यांनी मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केल्याच्याही चर्चा रंगल्यात. दुसरीकडे ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांची मदार मराठी मतांसोबतच मुस्लिम बहुल भागावरही असेल, त्यामुळं देवरांनी जरी शिवसेनेचा बाण हाती घेतला तरी त्यांचा मार्ग म्हणावा तितका सोपा नसेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.